कोगनोळी येथे दैनिक सकाळ चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद. कोगनोळी येथील माजी मंत्री वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल येथे सकाळ समूह यांच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. सकाळी 8 वाजता हायस्कूलचे मुख्याध्यापक एस ए नलगुरे व दैनिक सकाळचे पत्रकार अनिल पाटील यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन झाले. अमोल आवटे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात दैनिक सकाळ समूहाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. त्याचबरोबर पूर परिस्थितीमध्ये पूरग्रस्त नागरिकांना मदत आदी समाज उपयोगी कामे सकाळ समूहाने केली आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान फार मोठे आहे. यावेळी बोलताना चित्रकला शिक्षक ए बी पाटील यांनी सकाळ समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला कोगनोळी पंचक्रोशीतील 132 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सकाळ समूहाने कोगनोळी येथे चित्रकला स्पर्धा केंद्र ठेवल्याने येथील विद्यार्थ्यांना चित्रकला या विषयात मोलाचे मार्गदर्शन झाले आहे. याबद्दल सकाळचे आभार व्यक्त केले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य शर्मिला पाटील, आर आर कुराडे, प्रेमा मानगावे, राजू दिवटे, आर ए डोंगरे, व्ही आर नवाळे, अंबिका आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक बी जी कांबळे यांच्यासह अन्य शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.